आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का तू असा विचारच का करतेस? हे बघ, उगाच भलते असेल ते विचार नको करूस. अच्छा, म्हणजे मी जो विचार करते तो चुकीचा आहे आणि आणि तिने जे केलं ते सगळं बरोबर? अगं तसं काही नाहीये, आणि तिने जे भोगले ते तिला वाटतंय, तिला नाही समजत अगं, लहान आहे ती बिचारी. पण पण आपल्याला समजतं ना. आणि हो, रुद्रने समजवले तिला, ती नाही पुन्हा वागणार. ओके, सो बेसिकली मी जे बोलेन मी जे करेन त्याला तू क्रॉस करणार, असंच आहे ना? अगं तसं काही नाहीये, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की झालं ते झालं, आता तू परत तिला दुसरीकडे पाठवू असं सुरू नको करूस. तू का सीन क्रिएट करतेस? मी सीन क्रिएट करते? हाउ डे यू टॉक लाइक दॅट रोहित. आणि गौरीला बिट्टीला कुठेच पाठवायची गरज नाहीये, आपण वेगळे राहतोय. वेगळं म्हणजे? सी रोहित, वेगळीकडे म्हणजे आपल्या घरात. सुहाब, हे पण आपलंच घर आहे. हो, हे पण आपलंच घर आहे, पण इथे आपल्याला स्पेस मिळतो का? हा रोहित, आतापर्यंत तू स्ट्रगल करत होतास, त्यामुळे इथे बळजबरी राहावं लागलं, पण आता तू सक्सेसफुल होतोयस ना, सो आपण आपलं स्वतःचं घर बाय करूया, आपलं स्वतःचं वर्ल्ड क्रिएट करूया, ज्यात ज्यात तू, मी आणि कियान आपली फॅमिली असेल. सुहाब, इथली लोक पण आपलीच फॅमिली आहे, आणि माझा तितका जम नाही बसला अजून बिझनेस. डोंट थिंक लाईक मिडल क्लास पीपल रोहित, प्लीज. आणि आत्ता रिस्क घेणार नाही तर कधी घेणार? आय थिंक हाच बेस्ट ऑप्शन आहे. तू राजन पांची बोल, तुझे शेअर माग, तो आपला घराचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल. सुहा, या वयात आई बाबांना सोडून जाणं म्हणजे? आपण त्यांना कुठेही सोडून वगैरे जात नाही होता, आपल्याला फक्त आपली स्पेस हवी इतकंच कारण आहे. आणि असं इथे राहून मी सगळ्यांसाठी वाईटच ठरणार आहे, सो आपण वेगळे राहूया, ऍटलीस्ट आपले रिलेशन तरी चांगले राहतील. माझा डिसिजन फायनल आहे. ओके, यू थिंक अबाउट दॅट. सुहाग, आई मी जे सांगितलं तसंच कर. तू काळजीच करू नकोस रेवती, अगं नाटक करायला तुझ्यापेक्षा भारी आहे मी, शेवटी आई आहे ना तुझी. आई तू माझं कौतुक करतेस की अपमान ग? जे सांगितलं ते कर, चला लागा कामाला. गौरी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. जे फक्त तुमची काळजी वाटते म्हणून बोलते. हा, तू काय करायचं ठरवलंयस? कशाबद्दल? लग्नाचं. पुन्हा लग्न करायचा विचार केलायस ना? नाही. अगं मग कर विचार, काही स्थळ आहेत माझ्या ओळखी, चांगलं होईल तुझ. रेवती, अगं तू काय हे वधूवर सूचक मंडळ काढलंस की काय? ती नाही म्हणाली ना, तिने नाही केला आहे दुसऱ्या लग्नाचा विचार, मग कशाला तिच्यासाठी स्थळ बघायची? आणि असंही स्थळ बघायचं असेल तर बाहेर बघायची काय गरज आहे? म्हणजे काय बोलतेस आई तू? अग, स्थळ आपल्या घरातच आहे. घरात? आपल्या? म्हणजे काय बोलतेस आई तू? अगो तू ऐकलं नाहीस का मगाशी ती चिपोर काय म्हणत होती? ते बाबा बद्दल बोलताना ती रुद्र बद्दलच बोलत होती सगळं.
काही रुद्रलाच तिने बाबा मानलंय. आता तिने मानलंय म्हटल्यावर हिने पण नवरा मानलेला असू शकत ना. रुद्रशीच देखील लग्न लावून हिचं. आई काय बडबडतीयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? आता मी काय चुकीचं बोललंय? आता गौरी घरात सगळ्यांचीच फार लाडकी आहे आणि रुद्र जरा जास्तच काळजी घेतो तिची. सारखा गौरीजी गौरीजी करत फिरत असतो. पण म्हणून लग्न? कुठे ही गौरी, कुठे माझा रुद्र? अगं मग काय झालं त्यात? सकाळी उठल्यावर कॉफी पासून सगळं रुद्रला गौरीच्याच हातचं लागतं. आता इतके दिवस मेड म्हणून करत होती, आता सून म्हणून करेन. त्यात काय अड? आई काय बडबडतेस ग तू? असे नॉनसेन्स विचार कस काय येतात तुझ्या डोक्यात? मी काय केलं आता? तू हवं तर गौरीला विचार, ती सुद्धा सांगेल. हो ना गौरी? आई ते आता बडबडणं बंद कर, जरा शांत राहत जात. तुला ना माझं काही पटतच नाही, आता मी तुझ्याशी बोलणारच नाही. आई गौरी सॉरी. हा काय, आईचं वय झालंय ना, तिला कुठे काय बोलावं ना ते कळतच नाही. आय एम सो सॉरी. मी आले हा तिला समजावून. आई हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात, माझं मनही कळत नाहीये. बिट्टी नक्की काय बोलली असेल रुद्र सरांबद्दल? बिट्टी चल. नाही मला खेळू दे. बिट्टी आल्यावर खेळ. चल. बस इथे काय बोललीस तू? मी कधी? रेवती मॅडम ना तू बाबांबद्दल काय बोललीस? हा ते सगळे तुझ्या मागे लागले होते ना पत्रामुळे म्हणून मी बोलले. हो पण काय बोललीस हे विचारते मी तुला. बाबा कसे चांगले असतात ते सांगितलं. काय सांगितलंस बाबांबद्दल? रुद्र सरांचं नाव घेतलंस का तू? नाही. मग काय बोललीस? मी सांगितलं. बाबा खूप स्ट्रॉंग असतात, ते आईची आणि मुलाची काळजी घेतात, त्यांना शाळेत पाठवतात, नवीन नवीन गोष्टी शिकवतात. कधी कधी तर दिशुंग दिशुंग करून गुंडांचे फाईट पण करतात. आई परत माझं काही चुकलं का? ते सगळे तुझ्या लग्नाच्या मागे लागू नये म्हणून त्यांना सांगितलं की चांगले आहेत बाबा. आता नाही ना करणार तुझ्या ते लग्नाचा विचार? गौरी आम्ही नाही, आता तूच तुझ्या लग्नाचा विचार करशील आणि मी त्यासाठी तुला भाग पाडणार. बघच तू. आई काय झालं? नाही ग बाया, काही नाही.
मग तुम्हाला असं का विचारलं? काही नाही, असच. सांग नाही. तू खेळत होतीस ना? झाके हो जाऊ कशा? हो आई. गौरी, रेवती मॅडम, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. गौरी, तुला आता लग्न करावंच लागेल. मला माहिती आहे गौरी, घरातल्यांना हे जर समजलं ना तर त्यांना मी मूर्ख वाटेल. कदाचित मला ते चुकीचेही समजत, पण तरीही मी तुला सांगते, तुला आता निर्णय घ्यावाच लागेल. पण ते रुद्र सर. रुद्र काय ग, वेडा आहे तू? साधा विचारही करत नाही. उद्या भावनेच्या भरात किंवा उपकारा खातर तू तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. नाही कळत ग त्याला त्याच भलं पुर, पण तुला तुला तर परिस्थितीची जाणीव आहे ना. मग तू तशी वेळच येऊ देऊ नकोस ज्यामुळे तू असा काही निर्णय घे. त्याने तुझ्याशी लग्न करावं हे तुला तरी पटतंय का? कुठे तू साधी मेड, कुठे रुद्र सर? हो ना, तूही एक आई आहेस. मला रुद्रची किती काळजी वाटते हे तू समजू शकते गौरी. उद्या जर भावनेच्या भरात त्याने तुझ्याशी लग्न केलंच तर समाज जी जी तू तू करेल त्यावेळेस काय अवस्था होईल गौरी माझी? आणि कुठली आई आपल्या मुलाला एका मेड बरोबर नात्यात पाहू शकते? सो सॉरी, मला तुला दुखवायचं नाहीये गौरी. मी काय सांगायचा प्रयत्न करतेय कळतंय ना तुला? तू रुजुद्धार आहेस, मला वाटत तुला हे समजू शकत. गौरी, रुद्रला जर उद्या तोला मुलाची बायको मिळाली नाही ना तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही अग. आणि पुढे जाऊ घेतला रुद्रने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तर त्यालाच पश्चातापाची वेळ येईल, त्यामुळे तुलाच हे थांबवावं लागणार आहे गौरी. गौरी, रुद्रने असा काही वेडेपणा करण्याच्या तूच ही शक्यता पुसून टाक. मी आई म्हणून सांगते तुला, तुझ्या मुलाच्या आयुष्याचं नुकसान नको होऊ देस. तू कोणाशी तरी पटकन लग्न कर, हा एकच उपाय आहे माझ्या मुलाचं आयुष्य वाचवण्याचा. हात जोडते तुझ्या आई म्हणून. मी तुला काहीतरी मागते, प्लीज हे नाकारू नकोस. रेवती मॅडम, काय करताय तुम्ही? प्लीज
प्लीज. गौरीकडे बघूनच कळतंय ती इमोशनल झाली. आता तुझ्या मार्गातला काटा कायमचा दूर होणार रेवती. रुद्र सर, मला माहिती नाही आपल्यात कुठलं नातं आहे, कसलं नातं आहे, पण माझ्याकडे आता पर्यायच नाहीये. तुमच्यासाठीच मला तुमच्यापासून दूर कुठेतरी निघून जावंच लागेल. मग त्यासाठी हे घर सोडून मला वेगळा संसार करावा लागला तरी रुद्र. अरे जरा बोलायचं होत. बोल ना. मगाशी गौरीजींच्या लग्नाच्या विषयावरून मी जरा जास्तच चिडलो. आय एम सॉरी. अरे सॉरी काय, तू गौरीच्या काळजीपोटीच बोललास ना. अरे पण आम्ही सुद्धा तिच्या भल्याचाच विचार करतोय. मलाही कळत नाहीये गौरीजींच्या लग्नाचा विषय असा मध्येच का काढतायत. हे बघ, त्यांच्याकडे बघून मला तरी तसं काही वाटत नाही की त्यांना कोणाची गरज आहे. बिट्टी आणि गौरीजी खुश आहेत एकमेकांसोबत. हो पण, आणि बिट्टीचं म्हणशील तर तिला आलेल्या भयंकर अनुभवातून तिने ते पत्र लिहिलं. तिच्या बाबांविषयीचं तिचं मत किती त्रासदायक आहे बघितलं ना आपण. मग पुन्हा ते नातं आपण गौरीजींवर का लादायचंय? नातं लादायचं? अरे जोडीदाराची गरज प्रत्येकालाच असते रुद्र. मला नाही वाटत गौरीजींना आहे. अगं खुश आहेत त्या. हे बघ, त्यांना ह्या घरात काहीच कमी पडत नाही. आपण सगळी काळजी घेतोय त्यांची. बिट्टी आणि गौरीजी रमल्या आहेत इथे. आणि एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना पुन्हा त्या लग्नाची जोखीम का घेतील? रुद्र, तू गौरीबद्दल एवढं ठामपणाने कसं काय सांगू शकतोस? म्हणजे मला त्यांच्या नजरेत दिसत. आता त्यांना लग्न करायची इच्छा नाहीये तर का जबरदस्ती करायची ना आपण त्यांना? त्यांनी स्वतःहून येऊन सांगितलंय का त्यांना लग्न करायचंय? नाही ना. मग ह्या घरात त्यांच्या लग्नाचा विषय सारखा का काढला जातोय? हे सगळं कशासाठी? रुद्र नको ना तू चिडचिड करूस. मी चिडचिड ऐक ना. हे बघ, आपण गौरीला वेळ देऊया. तिला जर लग्न करावं असं वाटत नसेल तर ती नाही करणार. आणि जर करायचं असेल लग्न तिला तर ती स्वतःहूनच सांगेल ना तसं आपल्याला. एक्झॅक्टली. मला हे दूध आणले. अगं मग ठेव ना तिथे, मी घेईन. ते
ते तुम्ही माझ्या लग्नाबद्दल बोलताय ना? हो, तुमच्या लग्नाविषयीच बोलतोय आणि मी ह्यांना समजावलंय की जर तुम्हाला लग्न करायचं नसेल तर तुमच्यावर जबरदस्ती करू नये. तुमच्या मनाविरुद्ध मी तुमचं लग्न होऊ देणार नाही. मी तयार आहे लग्नाला.